श्री स्वामी समर्थ भोजन करण्याचे काही नियम। हात पाय तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसावे। भोजन करताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे। पश्चिम दिशेला मुख करून भोजन केल्यास ते भोजन राक्षसांना मिळते व रोगपाठीशी लागतात। पायामध्ये कधीही चपला किंवा बूट घालून जेवण करू नये। जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन करावे। कोणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी। राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये। जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये। जेवण करताना शक्यतो बोलू नये। दिवसातून जेवण करताना एकदा तरी सर्व कुटुंबानी एकत्र जेवण करावे। स्वयंपाकघरात बसून जेवण करावे। यामुळे आपल्याला कुंडलीतील राहू ग्रह शांत होतो। जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नये। जेवण करताना त्यामुळे खाल्लेला अन्नाचा घास प्रेत युनिट जातो। दोन्ही हाताने ताट धरावे। स्वयंपाक करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाने आधी आंघोळ करावी। शुद्ध होऊनच भोजन बनवावे किंवा
स्वयंपाक करायला सुरुवात करावी। श्री स्वामी समर्थ, धन्यवाद।